हाय फ्रेंड्स, तुम्हाला जर चहाचा बिझनेस चालू करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत चहा पावडर कोणती वापरायची ते. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, तुम्हाला खूप हा व्हिडिओ यूजफुल होणार आहे. तर ही चहा पावडर मी वाशीच्या APMC मार्केटमधनं आणलेली आहे. त्यांना बेसिकली फक्त आपण एवढंच सांगायचं, हॉटेलमध्ये वापरली जाणारी चहा पावडर आम्हाला पाहिजे. तर ते आपल्याला विचारतात साखरवाली का गुळवाली, आपण त्यांना सांगायचं की आम्हाला साखरवाली चहा पावडर हवी आहे. ज्यांना गुळाची हवी ती लोक गुळाची सुद्धा चहा पावडर घेऊ शकतात. आणि त्याचबरोबर हा चहाचा मसाला सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. फक्त या दोन वस्तू वापरून आपला हॉटेलसारखा चहा तयार होतो. तर आता चहा कसा बनवायचा ते पाहूया. तर नॉर्मल एक आपला घरी कप असतो, त्या कपाचं मी मेजरमेंट तुम्हाला दाखवत आहे. तर इथे मी हा घरातल्या कपामध्ये अर्धा कप पाणी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 2 कप दूध. चहा आपण आता विक्रीसाठी कसा बनवायचा ते बघत आहोत, त्यामुळे विक्रीसाठी एखादी वस्तू आपल्याला ठेवायची असेल तर ती आपल्याला चांगल्या दर्जाची ठेवावी लागते, त्याच्यामुळे दुधाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे. जर तुम्हाला एखादी फ्रँचायझी कुठल्या कंपनीची घ्यायची नसेल तर तुम्ही या पद्धतीने डिरेक्टली मार्केटमध्ये जाऊन चहा पावडर आणू शकता. तर आता इथे मी 1 चमचा चहा पावडर घालून घेत आहे. फ्रँचायझी म्हणजे काय तेही मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. त्याच्या आधी आपण चहामध्ये 2 चमचे साखर घालून घेणार आहोत. तर फ्रँचायझी म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर ब्रँडचं आपल्याला नाव वापरता येतं, त्याचबरोबर ते आपल्याला चहा पावडर पुरवतात आणि त्याच्याबरोबर त्यांचं आपल्याला पैसे देऊन एक थोडाफार सेटअप तयार करून देतात. तर हे सगळं दुसऱ्याकडून करून घेण्यापेक्षा आपणच स्वतःचा ब्रँड तयार करावा. तर आता तुम्ही पाहू शकता चहाला आता उकळी फुटलेली आहे. आता याच्यामध्ये मी तो तुम्हाला मसाला दाखवला, यामध्ये थोडं वेलची पावडर आणि जायफळ आहे. तर आता जो हा मसाला आहे तो आपण या चहामध्ये घालून घेणार आहोत आणि थोडा वेळ हे उकळून देणार आहोत. मी पूर्ण दुधाचा सुद्धा चहा बनवून पाहिला होता, पण पूर्ण दुधाचा चहा बनवला का चहाचा रंग सफेद येतो, म्हणजे थोडा पांढरा शुभ्र येतो. तर त्या मानाने जर आपल्याला विक्रीसाठी एक असा कलर असतो थोडा लाईट ब्राऊन असा, तर तो हवा असेल तर थोडं यामध्ये आपण पाणी वापरावं. जर तुम्हाला 1 लिटर चहाचं प्रमाण हवं असेल तर तुम्ही खाली कमेंट करा, मी 1 लिटर चहाचं प्रमाणसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपला चहा आता रेडी झालेला आहे. मी आता हा तुम्हाला छानपैकी सर्व करून दाखवते. तर आता आपण चहा गाळून घेऊया. तर जर तुम्ही विक्रीसाठी चहा पावडर त्यांच्याकडून आणली तर तुम्हाला चहा असा गाळणीने गाळता येत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर कपडा वापरावा लागतो. ही आम्ही घरगुती वापरासाठी चहा पावडर आणलेली, त्यामुळे ही चहा पावडर आपण गाळणीने गाळू शकतो. तर अशा प्रकारे चहा तयार झालेला आहे. अशाच छान छान व्हिडिओसाठी क्षितिजाज किचनला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक करा.